नवी मुंबई नेटवर्क। राष्ट्रवादी युवा कांग्रेस नवी मुंबई जिलाध्यक्ष अन्नू आंग्रे और दीघा तालुका महिला मंडल अध्यक्षा गौरी आंग्रे के नेतृत्व में दीघा परिसर के नागरिकों के लिए मुफ्त छतरी वितरण कार्यक्रम और प्रभाग के ज्येष्ठ नागरिकों के लिए ज्येष्ठ नागरिक कार्ड वितरण कार्यक्रम का जोरदार आयोजन किया गया। दीघा मैदान में आयोजित इस कार्यक्रम में प्रमुख अतिथि के तौर पर मौजूद रही राष्ट्रवादी महिला कांग्रेस की प्रदेशाध्यक्षा पूर्व विधायक विद्या चौहान, साथ ही उपस्थित थी राष्ट्रवादी महिला कांग्रेस थाने विभागीय अध्यक्षा रुता आभार, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सर्च इटनेस प्रशांत पाटिल, नवी मुंबई एनसीपी महिला जिलाध्यक्षा प्राजक्ता मोनकर एवं एनसीपी के तमाम पदाधिकारी। आज महंगाई के दौर में बरसात में महफूज रहने के मकसद के साथ उपस्थित तमाम मान्यवरों द्वारा दीघा के नागरिकों को मुफ्त में छतरियों का वितरण किया गया, जहां इस अवसर पर बड़े बुजुर्गों से लेकर बड़ी तादाद में महिला वर्ग भी शामिल रहीं। इतना ही नहीं, इस दौरान सरकारी योजनाओं का लाभ तमाम ज्येष्ठ नागरिकों को मिल सके इस मकसद के साथ एक सप्ताह तक चलने वाली ज्येष्ठ नागरिक कार्ड वितरण की भी शुरुआत की गई। गौरतलब है कि दीघा में अपने कार्यों के दम पर अपने विशिष्ट छाप छोड़ने वाले अन्नू आंग्रे और गौरी आंग्रे द्वारा हर साल की भांति इस साल भी प्रभाग के नागरिकों को बरसात के दौरान छतरी का वितरण कर जहां उन्होंने अपने नैतिक जिम्मेदारियों का निर्वहन किया, वहीं सरकारी योजना आपलादारी इस माध्यम से उन्होंने दीघा प्रभाग के तमाम ज्येष्ठ नागरिकों को सरकारी सुविधा उपलब्ध करवाने की दिशा में भी महत्वपूर्ण कदम बढ़ाया है। इस दौरान तमाम नागरिकों को छतरियों का वितरण करने के उपरांत विद्या चौहान और रिता आभार ने दीघा में अन्नू आंग्रे और गौरी आंग्रे के जनसंपर्क कार्यालय में भेंट देकर उनके जनहितार्थ कार्यों की सराहना कर उसे मील का पत्थर करार दिया। पत्रकारों से बात करते हुए विद्या चौहान ने कहा कि बढ़ती महंगाई में आज छतरियों का वितरण करने से सभी को आधार जरूर मिलेगा। अनु आंग्रे आणि गौरी आंग्रे आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी या ठिकाणी पदाधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी हा छत्री वाटपाचा कार्यक्रम घेतला आहे जो लोकांना खूपच उपयुक्त आहे। कारण आज महागाई वाढलेली आहे, लोकांना आता छत्री कुठून आणायची हा नवीन प्रश्न आहे। कारण शाळा सुरू होणार आहेत आणि हा छत्री वाटपासाठी लोकांनी मोठी गर्दी केलेली आहे आणि निश्चितच प्रत्येकाला छत्री मिळेल याची आम्ही खबरदारी घेणार आहोत। सरकारी योजनांचे अनेक लाभ लोकांपर्यंत पोहोचवावेत ह्याच्यासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नेहमीच तत्पर असतात आणि ते लाभ मिळवण्यासाठी त्यांच्या राष्ट्रवादीच्या ऑफिसमध्ये जर आपण कॉन्टॅक्ट केला तर गरिबांसाठी ज्या योजना आहेत मग रेशन असेल किंवा आणि काही असेल त्याच्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातात आणि आम्ही करत राहणार आहोत। वहिरुता आभार ने अन्नू आंग्रे और गौरी आंग्रे के कार्यों को मील का पत्थर करार देते हुए कहा कि जनता उनकी सेवा हमेशा याद रखेगी और आगामी चुनाव में मतों के रूप में उनकी कमी को पूरा करेगी। आपल्याला जरी असं वाटलं की अरे एक छत्री आहे शुल्लक, तरी महागाई मुळे आता लोकांना बाकीच्या गरजा पूर्ण करणं खूपच कठीण झालंय। फक्त छत्री नाही, हल्ली लोक वृत्तपत्र पण घेत नाहीत, वर्तमानपत्र, कारण ते सुद्धा आता लोकांना परवडत नाही। इतर खर्च एवढे वाढले आहेत, बाकीचे जगण्याचेच खूप महाग झालं आहे जगणं। दुसरं म्हणजे आज त्यांनी त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना कार्ड वाटपाचा पण कार्यक्रम घेतलेला आहे। मी त्या दोघांचं अभिनंदन करते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आणि युवक काँग्रेसच्या सहकार्याने, युवक राष्ट्रवादीच्या सहकार्याने अनु आणि गौरी इथे सतत कार्यरत असतात। जेव्हापासून अनु आंग्रेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे तेव्हापासून आजतागायत ते दोघंही खूप लोकांच्या संपर्कात असतात आणि मला खात्री आहे की जेव्हा कधी त्यांना लोकांच्या सहकार्याची गरज पडेल मतांच्या रूपाने
तेव्हा लोक हे सगळं केलेलं लक्षात ठेवतात। बयानू आंग्रे और गौरी आंग्रे ने कहा कि हर साल की भांति इस साल भी इस कार्यक्रम का आयोजन किया गया, जिससे नागरिकों को महंगाई में दिलासा और ज्येष्ठ नागरिकों को विभिन्न योजनाओं का लाभ मिलेगा। जसं दरवर्षी प्रमाणे आपण छत्री वाटप करतो, तसं यावर्षी आपण राष्ट्रवादी पक्षातर्फे छत्री वाटप 1000 संख्येंनी ठेवले, का लोकांनी चांगला त्याचा लाभही घेतला, ज्येष्ठ नागरिक चांगल्या संख्येंनी आले आणि अजूनही येतात आहे। काही लोकांना कधी जर कमी पडलं तर त्यांनी आमच्या ऑफिसमध्ये येऊन आम्हाला संपर्क साधवा आणि ते छत्री घेऊन जावा। आणि काही आपण जे साठपासून ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी पण आपण सरकारी योजना ठेवली आहे, सरकारी योजना ज्येष्ठ नागरिक कार्ड, म्हणजे त्यांच्यानी त्यांना काय काय फायदा होईल ते आपण त्या व्हॉट्सअप केले सगळं काय केलं आहे, कोणाला काय लाभ होईल आणि कोणी काय काय आणायचं त्या कार्डसाठी, म्हणजे जे कार्ड आपल्याला भेटलं पाहिजे त्यासाठी आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्ड, परत रॅशन कार्ड आणि एक तुमचा फोटो, असा हा कार्यक्रम आपण राष्ट्रवादी पक्षाच्या नावाखाली 1 हप्त्यासाठी ठेवला आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवक आणि महिला यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे आणि तसंच सरकारी योजनेचा लाभ त्यांना मिळावा यासाठी 1 आठवड्याचं आपण शिबिर ठेवलं आहे, ज्याच्यामुळे त्यांना ज्येष्ठ नागरिक कार्ड आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे देणार आहोत। सध्याच्या दिवसांमध्ये जे महागाईची महामारी चालू आहे, आता कोरोनाची महामारी तर झाली, आता महागाईची महामारी आली आहे, तर त्याच्यासाठीच जे जनता आहे आमच्या दिग्यातली त्यांना आमच्याकडून जी काय सहकार्य आम्हाला करता येईल त्याच्यासाठी आम्ही कायम तत्पर आहोत। Bureau Report, Navimbi Network. Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower